स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा हा तुमचा दिवस खूप आनंदाचा जाऊ दे. तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा दिवस खूप भरभराटीचा जाऊ दे. अक्षय तृतीयेला खरं तर सोन्याची चांदीची अशी खरेदी करतात, पण मी शक्यतो अशी कधीच खरेदी केलेली मला आठवत नाही आहे. एकच अक्षय तृतीयेला केली होती, कारण की सोन्याचे भावसुद्धा इतके वाढलेत की ते घेणं पण शक्य होत नाही आणि मला सोन्याचा इतका सोस किंवा इतके हौस पण नाही आहे, तर त्यामुळे ते संभाव राहून जातं. पण दर अक्षय तृतीयेला नवीन पुस्तक घ्यायचं हे मात्र मी ठरवते आणि मी तसं करते सुद्धा. आता यावर्षी मी अजून काही घेतलेलं नाही आहे. मला हवी ती पुस्तकं मी बऱ्याचदा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करते किंवा बाहेर कुठे गेली असली तर आणि मला दिसली चांगली काही पुस्तकं तर मी घेते. आणि असा माझा संग्रह खूप छान असा आहे पुस्तकांचा. तर एखाद दिवशी मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आत्ता संध्याकाळचे 6 वाजतात आणि आत्ता आहे माझी ग्रीन टी प्यायची वेळ. तर मी मगाशीच ग्रीन टी बनवून ठेवली होती, थोडीशी थंड झाली आहे. मग बाकीचं काय काय आवरत बसले, भांडी वगैरे मांडत बसले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता सार्थक पण झोपला आहे तर थोडा वेळ ग्रीन टी घेऊया आणि थोडा वेळ काहीतरी वाचूया. तर रोज संध्याकाळी मी ग्रीन टी घेत असताना काहीतरी वाचते आणि आज मला कपाट शोधत असताना म्हणजे असंच नवीन काय वाचावं हे बघत असताना सापडलं हे खूप माझ्या आवडीचं मनाच्या खूप जवळचं पुस्तक. तो म्हणजे हा मौनाची भाषांतरे हा कविता संग्रह. आणि मला आठवतं आहे, मला सवय आहे की मी कुठलंही पुस्तक घेतलं ना की त्याला असं प्लॅस्टिकचं कवर घालते जेणेकरून पुस्तक खराब होत नाही आणि त्याचं मुखपृष्ठ पण दिसतं. पण हे थोडंसं असं आता फाटलं आहे, आता बरेच वर्ष झालेत. आणि मला अजून एक सवय आहे ती म्हणजे मी पुस्तकाच्या आतमध्ये कधी घेतलं आहे तर ती तारीख लिहिते. तर हे 2006 साली घेतलं आहे, बरीच वर्ष झालीत. आणि तेव्हा संदीप खरेंची मी खरंच आत्ताही फॅन आहे, तेव्हाही होते. आणि हा फोटो पेपरमध्ये आला होता तर तो मी चिटकवलेला आहे या पुस्तकामध्ये. आणि त्याच्यासोबत या पुस्तकाची एक आठवण जी आहे ती खूप माझ्या मनाच्या जवळ आहे. ती म्हणजे मी कराडला कॉलेजला असताना संदीप खरेंच्या कार्यक्रमाला गेले होते, लाईव्ह होता आयुष्यावर बोलू काही. आणि तेव्हा मी त्यांचा ऑटोग्राफ घेतला होता, तर इथे आहे. आणि त्यांनी मला नाव विचारलेलं आणि मग त्यांनी असं लिहिलेलं, तर हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मला खरंच हे पुस्तक जे आहे ते माझं खूप आवडीचं पुस्तक आहे. आणि किती फक्त 100 रुपये किंमत आहे. 2006 साली म्हणजे मी तेव्हा 11वीत होते तेव्हा घेतलेलं हे पुस्तक आहे, हा कविता संग्रह आहे. तेव्हा मी काही फोटोज पण काढले होते पण ते आता शोधावे लागतील मला कुठे आहेत. त्या शोमध्ये जेव्हा मी ऑटोग्राफ घेतला होता तेव्हा. तर माझं हे पुस्तक मला सापडलं इतक्या वर्षानंतर आणि मला इतकं छान वाटलं ना. तशी बरीच पुस्तकं मी व्यवस्थित लावून ठेवलेलीच असतात, पण जी रोज म्हणजे नेहमी वरच्यावर मी वाचत असते तीच फक्त मी व्यवस्थित पुढच्या बाजूला काढून ठेवते आणि बाकीची सगळी पुस्तकं मागे ठेवली आहेत कपाटामध्ये. त्यामुळे मला हे सापडलं नव्हतं आणि आज सापडलं इतक्या वर्षांनी, तर खूप छान वाटतं आहे. आणि मला खूप आवडायचं कविता वाचायला, ऐकायला, लिहायलासुद्धा. पण गेल्या काही वर्षांमध्ये नाही जमलं, वाचणं तर नाही होत, ऐकणं वगैरे होतं. पण प्रयत्न करेन मी हळूहळू की पुन्हा एकदा लिहायला सुरुवात करेन. संकल्प केला होता या वर्षात की नवीन वर्षाचा नवीन संकल्प, जसं आपण बरेचसे संकल्प करतो, मीसुद्धा केला होता की लिहायला सुरुवात करूया. थोडंफार करते मी पण अगदी म्हणावं तितकं नाही, पण हळूहळू हा पण संकल्प पूर्ण करेन. बाकीचे जे संकल्प केले होते ते पूर्ण केलेले आहेत. तर हे माझ्या खूप आवडीचा कविता संग्रह आहे आणि खूप कविता आहेत, खूप म्हणजे बऱ्याचशा माझ्या आवडीच्या आहेत. पण आणि बऱ्याचशा कवितांची गाणी आहेत, म्हणजे तुम्ही जर आयुष्यावर बोलू काही किंवा असे काही अल्बम ऐकत असाल तर सगळी गाणी आहेत, काहीच कविता आहेत. जसं की मी तुम्हाला सांगते, सगळ्याच कविता चांगल्या आहेत पण तरीसुद्धा हां, ही माझी खूप आवडीची कविता आहे, नास्तिक. तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्या आपल्या पुरत्या सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा शक्यता होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची. तर खूप आहे पुढची कविता, मी पुढची वाचून दाखवत नाही आहे संपूर्ण कविता, पण अजून एक ही माझ्या आवडीची खूप खूप आवडीची कविता होती. आणि याचं ॲक्च्युली गाणं आहे, कोणत्या अल्बममध्ये ते मला माहिती नाही आहे, पण ते गाणं आहे की कवितेचं शीर्षक आहे दोन मी.
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो। आपल्या आयुष्यात पण असंच होतं ना की जेव्हा एखादं संकट येतं किंवा काहीही असतं तेव्हा आपल्या मनातले दोन विचार असतात किंवा दोन आवाज असतात, की आपलं एक मन म्हणत असतं की हो हे कर आणि एक मन म्हणत असतं की हे नको करूस किंवा नको जाऊ देत। तर तसंच आपल्याच प्रत्येकाच्याच बाबतीत हे होतं की आपल्यामध्ये सुद्धा दोन मी दडलेले असतात, आणि एक असतो तो सतत पॉझिटिव्ह असतो, जीवनाचा आनंद घेणारा असतो, आणि एक असतो तो सतत व्यावहारिक दृष्टीने विचार करणारा, चिंतेने ग्रासलेला, स्ट्रेस असलेला असा असतो। आणि मला वाटतं आजकाल आपण आपल्यातल्या त्या लहान मुलाला किंवा त्या पॉझिटिव्ह मीला कुठेतरी हरवत चाललो आहे, आणि म्हणून मला ही कविता खूप आवडते। तर थोडीशी वाचून दाखवते तुमच्यासाठी। मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो। मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकी परी स्वच्छंदी। मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघन चौकट पार निघाया बघतो। डोळ्यात माझी या सूर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप। तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते, घडवून दागिने सूर्यफुलांवर झुडतो। मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो। मी डावरडीचा खात जिंकतो अंती, मी डावरडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो। मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो। खरंच म्हणजे कविता म्हणजे असं रसायन असतं ना की कमी शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो, आणि असं कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त व्यक्त होण्याचं साधन म्हणजे कविता किंवा गाणं। आणि बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे छंद आपण मिस करत असतो। मला अलीकडेच काही कमेंट्स आल्या होत्या की ताई स्ट्रेससाठी काहीतरी सांगा की स्ट्रेस कसा कमी करायचा। तर स्ट्रेस कमी करायचा असं कुठलं टिप किंवा अशी कुठली ट्रिक नाही आहे। प्रत्येक मनाची चावी वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे छंद वेगळे असतात, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते। माझा स्ट्रेस कमी होतो मी जेव्हा वाचते, ऐकते, कुठेतरी फिरून येते, तर तेव्हा किंवा माझ्या मैत्रिणींशी फोनवर बराच वेळ गप्पा मारते तर तेव्हा माझा स्ट्रेस कमी होतो। तर प्रत्येकाच्या बाबतीत ह्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात ना, तर त्या सगळ्या फॉलो करायला शिका। आपले अनुभव दुसऱ्यांसोबत शेअर करा, आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होईल। आणि आपण एखादी जरी सकारात्मक वाद दुसऱ्यांच्या मनामध्ये पेटवू शकलो, एखादी जरी सकारात्मक गोष्ट दुसऱ्याला देऊ शकलो, तर मला वाटतं की आपल्या आयुष्यातली तीच सगळ्यात मोठी गोष्ट असेल। कारण की पैसे, प्रॉपर्टी हे सगळेच कमवतात, पण दुसऱ्याच्या मनात जेव्हा आपण जागा कमवतो किंवा दुसऱ्याच्या मनात जेव्हा आपण एखादं असं प्रेम निर्माण करू शकतो आपल्याबद्दल, तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रेस फ्री असाल। तर मी स्ट्रेस फ्री होते जेव्हा मी वाचते, जेव्हा मी ऐकते। प्रत्येकाचे असे वेगवेगळे छंद असू शकतात किंवा प्रत्येकाचे स्ट्रेस फ्री होण्याचे वेगवेगळे काही गोष्टी असू शकतात। कोणाला फिरल्यानंतर छान वाटतं, कोणाला गाणी ऐकून छान वाटतं, तर त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा। आयुष्य खूप सुंदर आहे, आपल्याला खूप जगायचं आहे, आणि जितकं आपण जगू तेवढं छान जगायचं आहे, रडत रडत नाही जगायचं। मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे की कसं जगायचं हे तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणं म्हणत, पेला अर्धा भरला आहे की अर्धा सरला आहे, हे शेवटी आपल्यावर असतं की आपण कसा विचार करतो आणि आपण कोणत्या दृष्टीने जगाकडे बघतो। तर मला वाटतं हा छोटासाच व्लॉग होता आजचा। मला फक्त ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती। हे माझं पुस्तक, हा माझा खूप आवडता कविता संग्रह, तर हा माझा छंद आहे, हे माझं स्ट्रेस फ्री होण्याचं एक साधन म्हणू शकतो किंवा एक सकारात्मकता मला कुठून मिळते तर ही अशा पद्धतीने मिळत असते। अशी बरीच पुस्तकं आहेत, तर तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईन मी काही गोष्टी, काही आवडलेली पुस्तकं। तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते। तुम्ही सुद्धा स्ट्रेस फ्री होण्यासाठी काय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, स्ट्रेस फ्री रहा आणि स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।